हवाओं के टकराने से पहाड़ में सुराख नहीं हुआ करते, फिर भी हमें तुम्हारा यह अंदाज पसंद आया। जय शिवराय भावांनो, आजचं जे व्हिडिओ आहे आपण कॅनमास्टरमध्ये बनवलेलं आहे भावांनो। हे जे आपला व्हिडिओ पोर्ट्रेट स्टाईलमध्ये आहे तरी पण आपण हा कॅनमास्टरमध्ये बनवलेला आहे, पण याचा जे इफेक्ट आहे ते आपण दुसऱ्या ॲपमध्ये घेतलेला आहे। तर भावांनो हा जे इफेक्ट आहे आपण इनशॉट नावाच्या ॲपमधून घेतलेला आहे। चला भावांनो, या व्हिडिओचं आपण सगळं ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, तर चला भावांनो आपण जराही न वेळ घालता आपल्या व्हिडिओचं सुरू करूया। भावांनो जर डेमो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला तर सबस्क्राईब केलं असेल तर भावांनो पटकन ते खालचं लाल बटन आहे त्या सबस्क्राईबवालं बटन दाबून टाका, कारण आपण तुम्हाला अशा प्रकारे इथे मराठी एडिटिंग शिकवत राहतो। चला भावांनो आपण आपल्या व्हिडिओ इथे सुरू करूया। भावांनो सर्वात आधी जे आहे तुम्हाला आपलं पिक्सल ॲप ओपन करून घ्यायचं आहे, तर पिक्सल ॲपची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही आपलं हे पिक्सल ॲप डाउनलोड करू शकता। तर पिक्सल ॲपला डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे न्यू टेक्स्ट असा ऑप्शन येईल, तर न्यू टेक्स्टवर तुम्हाला काय करायचं असं दोनदा असं टच करायचं आहे आणि न्यू टेक्स्ट असं इथे डिलीट करायचं आहे। तर जे काही न्यू टेक्स्ट आहे तुम्हाला असं इथे डिलीट करून टाकायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारचं काय तिथे टाईप करून टाकायचं आहे। तर मी जे भावने कॉपी केलेलंच आहे आधीचं, तर मी डायरेक्ट इथं टाईप करून टाकतो, तर तुम्ही ते वाचू शकता की काय टाईप करून आहे की जगायचं तर थाटात, मागं चर्चा करायची ठेका तर लोकांनी घेतलेलं आहे, तर कोणत्या लोकांनी घेतलेलं आहे ते आपल्याला पुन्हा दुसऱ्या फॉन्टमध्ये टाईप करायचं आहे। तर सगळ्यात आधी हे टाईप करून घ्यायचं आहे भावनो। तर अशा प्रकारे हे जे तुम्हाला टेलिग्रामला मी जसं तसं टेक्स्ट सेंड करेल, तर तिथून तुम्ही डायरेक्ट कॉपी करू शकता, मी जसं कॉपी करून ठेवलं तसं। तसायला इथे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे ओकेवर टच करायचं आहे, तर ओकेवर टच केल्यानंतर भावनं तुम्हाला काय करायचं आहे हे जे म्हणजे खालचं टेक्स्ट आहे या टेक्स्टला इथे बरोबर असं इथे छोटं करून बरोबर असं इथे ॲडजस्ट करून टाकायचं आहे। तर मी जे इथे असं बरोबर यायला असं ॲडजस्ट करून घेतो, तर अशा प्रकारे काहीतरी इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे भावनो। तर मी याला असं इथे थोडं बरोबर इकडे खेचून घेतो आणि तुम्ही तर बघू शकता भावनं बरोबर आलेलं आहे की जगायचं जर थाटात, मागं चर्चा करायची ठेका तर डॅश लोकांनी घेतलेली आहे। तर डॅश लोकं जागी म्हणजे इथं जे आहे भावनो इथं मी इथं आता तुम्ही इथं टच दिसू शकता, तर इथं तुम्हाला काय करायचं भावनो सर्वात आधी या आपल्या टेक्स्टला सिलेक्ट करून हे जे एचा ऑप्शन आहे तर या एच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि सर्वात आधी याला एक चांगलासा फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी तुम्हाला इथं उजव्या साईडला जायचं आहे, इथे जे फॉन्टचा ऑप्शन आहे तर या फॉन्टच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे पण फॉन्ट तुम्हाला आवडेल ते फॉन्ट इथं ॲड करून घ्यायचं आहे। तर मी जे हे वाला फॉन्ट ॲड करतो, तर हे फॉन्ट ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे ओकेवर टच करायचं आहे। तर हा जे फॉन्ट आहे आपल्या व्हिडिओवर बरोबर बसलेला आहे आपल्या टेक्स्टवर, तर पुन्हा या टेक्स्टला बरोबर ॲडजस्ट करून वरचं जे प्लसचं ऑप्शन आहे तुम्ही ते बघू शकता मानू, ते या प्लसच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला टेक्स्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि पुन्हा न्यू टेक्स्टला असं खाली वडून घ्यायचं आहे या न्यू टेक्स्टला पाहनो। तर या न्यू टेक्स्टला असं खाली वडून घ्यायचं आहे आणि पुन्हा या न्यू टेक्स्टवर असं डबल टॅप करून तुम्हाला जे आहे पाहून इथं भुरट्या लोकांनी घेतलेलं आहे असं टाईप करून घ्यायचं आहे, म्हणजे भुरट्या टाईप करायचं पाहनो। तर पाहनो मी ते मराठीत टाईप करून घेतो, तर भुरट्या मी ते टाईप केलेलं भावनो, पुन्हा तुम्ही इथं ओकेवर टच करायचं आहे। तिथं आपण हे जे लोकांच्या समोर म्हणजे भुरट्या लोकांनी घेतलेलं आहे असं टाईप करून घ्या, म्हणजे इथं असं इथं ॲड करायचं आहे। त्यात या हे जे भुरट्या आपण टाईप केलं याला जरा असं सिलेक्ट करून असेल मोठं करायचं आहे, तर अशा प्रकारे आणि या भुरट्याला असं इथे म्हणजे या PNGला इथे ठेवायचं आहे भावनो आणि या PNGची पण तुम्हाला फॉन्ट ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे या टेक्स्टला। तर या फॉन्टच्या ऑप्शन याला पण जे काही फॉन्ट तुम्हाला आवडते ते फॉन्ट इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर भावनो हे जे फॉन्ट आहे तुमच्यामध्ये ऑलरेडी इन्स्टॉल असतील तुमच्या पिक्सल ॲपमध्ये, जर तुमच्याजवळ हे फॉन्ट नसतील तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, ते सगळे फॉन्ट तुम्हाला त्याच्यात दिलेले आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता भावनो, त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर भावनो इथं जे आहे मी हेवाला म्हणजे फॉन्ट इथं ॲड करून घेतो, तर इथं जे आहे भावनो मी हेवाला फॉन्ट इथं ॲड करतो, एकदम खाली आहे फॉन्ट जरा ते, तर मी इथं जे आहे भावनो कोणचा ॲड करू, तर इथं जे भावनो तुम्हाला मी इथं हेवाला फॉन्ट ॲड करून टाकतो, तर इथे जे भावनं मी याला हेवाला फॉन्ट ॲड करून टाकतो। तर या फॉन्टवर टच करून तुम्हाला या भुरट्यावाला PNGला असं बरोबर ॲडजस्ट करून टाकायचं, दोन्ही पण PNGला काय अशा प्रकारे दोन्ही PNG असे एका लाईनी त्याचं ॲडजस्ट केल्यानंतर जी भुरट्याची PNG आहे टेक्स्ट आहे भावनो, त्या टेक्स्टचं सिलेक्ट करून तुम्हाला या टेक्स्टचं जे कलर आहे कलरमध्ये जाऊन त्या कलर तुम्हाला चेंज करून घ्यायचा आहे। तर तुम्ही ते कलरवर ऑप्शनवर टच करून काही पण कलर ठेवू शकता, तुम्ही ते बघू शकता। तर मी ते इथे पोपटीनं कलर ठेवतो, पुन्हा या लेअरच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला याला ट्रान्सपरंट करायचं आहे, तर पुन्हा वर सेवच्या ऑप्शनमध्ये जाऊन सेव्ह ॲज इमेजवर टच करून इथं डिफॉल्टवर तुम्हाला अल्ट्रा करायचा भावनो, ते डिफॉल्टवर अल्ट्रा करून टाकायचं अशा प्रकारे पुन्हा इथे सेव्ह टू गॅलरी करून टाकायचं आहे। तर हे जी PNG आपल्या गॅलरी सेव्ह झाली, तुम्हाला आपलं कॅनमास्टर ॲप ओपन करून घ्यायचं आहे। कॅनमास्टर ॲपची लिंक जी आहे भावनो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही आपलं हे वाला कॅनमास्टर ॲप डाउनलोड करू शकता। तर भावनो कॅनमास्टर ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ओपन करायचं आहे आणि इथं प्लसवर टच करून तुम्हाला इथे 16:9 रेशो म्हणजे आडवा जे रेशो आहे भावनो सर्वात आधी हा रेशो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर आपण हा रेशो जे सिलेक्ट करूया, तर भावनो पुन्हा तुम्हाला इथे काय करायचं आहे, इथे मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, ते मीडियाच्या ऑप्शनमध्ये गेल्याच्यानंतर एक बॅकग्राऊंडमध्ये जाऊन एक काळं जे बॅकग्राऊंड आहे ते काळं बॅकग्राऊंड इथे ॲड करून घ्यायचं आहे। तर भावनो काळं बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याची जी ड्युरेशन असते याची ड्युरेशन इथले तुम्हाला 25 ते 30 सेकंदापर्यंत वाढून टाकायची आहे, तर अशी मी इथे 26 सेकंदापर्यंत वाढवलेली आहे।
तर पुन्हा तुम्हाला सुरुवात देऊन काय करायचं भावांनो, इथं लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन हे जे फोटो आहे तुम्हाला हा फोटो इथं सर्वात आधी ॲड करून घ्यायचा आहे. तर हा जे पोर्ट्रेट साईडचा फोटो आहे तुम्ही तो बघू शकता. तर फोटोला ॲड करून याची ड्युरेशन शेवटपर्यंत अशी वाढून घ्यायची आहे. आणि फोटोला असं थोडं मोठं करायचं म्हणजे आपल्या स्क्रीनशॉट हिशोबानं जसं वर टच होईल तशा प्रकारे. तर आपला फोटो इथे वर टच झालेला आहे बरोबर. तर पुन्हा तुम्हाला काय करायचं भावांनो, इथं सुरुवातला यायचं आहे. लेअरमध्ये येऊन मीडियामध्ये येऊन हा जे PNG आहे ही वाली PNG आपण ती क्रिएट केली होती ही PNG अशी बरोबर सेंटरला ठेवायची आहे. मी ते बरोबर सेंटरला ठेवलेली आहे. पुन्हा याची पण ड्युरेशन तुम्ही शेवटपर्यंत अशी वाढून घ्यायची आहे. तर याची ड्युरेशन वाढल्यानंतर भावना तुम्ही इथं बघू शकता हे आपल्या चेहऱ्यावर आलेली आहे म्हणजे हिरोच्या. तर तरी काही भेद नाही भावना, तू इथं काय करायचं आहे सर्वात आधी तुम्हाला आपलं जे काही ऑडिओ आहे ते ऑडिओ इथे लावून घ्यायचं आहे. तर मी ज्या भावना या व्हिडिओपासून सॉंग एक्स्ट्रॅक्ट करतो ते व्हिडिओला ॲड करून खाली एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करतो व्हिडिओला मिळून डिलीट करतो. तर तुम्ही इथं बघू शकता भावना आपला ऑडिओ इथं आलेला आहे. तर सर्वात आधी आपला जे ऑडिओ भावना इथपर्यंतच आहे 18 सेकंदापर्यंत. तर समोरचा जे काही पार्ट आहे ते असं कैची ऑप्शन जाऊन ट्रिम टू राईट ऑफ प्लेड करून घ्यायचं आहे. तर ही PNG पण ट्रिम टू राईट ऑफ प्लेड करून घ्यायची आहे. जे आपण फोटो ॲड केला ते पण ट्रिम टू राईट ऑफ प्लेड करून घ्यायचं आहे. तर हे झाल्यानंतर भावना इथं जे आहे मी आपला माईक काढून टाकतो कारण याच्या पुढचं जे सेटिंग आपल्याला साऊंड ऐकून करायची आहे. तर मी जे इथं आपलं सॉंग म्हणजे माईक काढून टाकतो. तर भावना इथं तुम्हाला काय करायचं आहे सर्वात आधी आपलं सॉंग ऐकून घ्यायचं आहे. तुम्ही ऐकलं असेल 10 सेकंदापर्यंत जे डायलॉग आहे त्याच्यानंतर सॉंग आहे तुम्ही ऐकलं असेल. ते इथून जे आपल्या जिथून डायलॉग चालू व्हायला ती बघायचं आहे की कुठून डायलॉग बंद व्हायला म्युझिक चालू व्हायला. ते इथून जे म्हणतो 10.2 सेकंदापासून आपलं जे आहे डायलॉग चालू व्हायला. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे हिरोच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि कैचीच्या ऑप्शनमध्ये जाऊन ट्रिम टू लेफ्ट ऑफ प्लेड करायचा म्हणजे समोरचा जे काही पार्ट आहे म्हणजे आपल्या ढकण्या साईडचा ते सगळं डिलीट होईल. म्हणजे समोर असा काळा येईल जसं आपण डेमोला बघितलं तसं पुन्हा इकडे असा हिरोचा फोटो येईल. तर पुन्हा तुम्हाला काय करायचं भावना इथून आपण हिरोचा फोटो कट केला होता तर इथेच आपल्या PNG सिलेक्ट करायचं आहे आणि कैचीच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं स्प्लिट ॲट प्लेड करायचं आहे. तर याला स्प्लिट ॲट प्लेड केल्यानंतर भावना पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे इथंच थांबायचं भावना जरासुद्धा आलायचं नाही. तिथे तुम्हाला काय करायचं आहे लेअरमध्ये येऊन मीडियामधून एक काळ बॅकग्राऊंड इथं पुन्हा ॲड करून टाकायचं आहे लेअरमध्ये येऊन. आणि पुन्हा याचं काय करायचं म्हणून क्रॉपिंगमध्ये जाऊन क्रॉपिंगमध्ये जाऊन याला मास्कला जे तुम्हाला असं ऑन करायचं आहे शेपमध्ये जाऊन याचा शेप जे आहे तुम्हाला याचं सर्कल करायचं आहे. त्याचं शेप सर्कलमध्ये केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे आणि खालचं हे जे ऑप्शन आहे याला असे जरा असे प्रकारे काय ते वाढून घ्यायचं आहे. तर एवढं केल्यानंतर म्हणून असं याला बॅक यायचं आहे आणि याची ड्युरेशन तुम्ही शेवटपर्यंत वाढून घ्यायची आहे. आणि पुन्हा याला असं थोडं मोठं करून असं याला थोडं रोटेट करायचं अशा प्रकारे काहीतरी आणि असं या साईडला असं खालच्या साईडला असं ठेवून टाकायचं अशा प्रकारे काहीतरी. तर मी असं असं इथं ठेवून टाकतो अशा प्रकारे. तर हे ठेवल्यानंतर पाहतो पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे आपण जी PNG स्प्लिट केली होती त्या पुढच्या PNG सिलेक्ट करून PNG थोडं छोटं करायचं आहे आणि या 3 डॉटवर टच करायचं आहे. इकडे तुम्ही ढकण्या साईडला बघू शकता तर 3 डॉटवर टच करून याला जे तुम्हाला ब्रिंग टू फ्रंट करायचं आहे या PNG त्या PNG ब्रिंग टू फ्रंट केल्यानंतर या आपल्या या जिथं आपण काळं हे ॲड केलं तर तिथं असं हे ठेवायचं आहे अशा प्रकारे काहीतरी. तर हे आपल्या असं ठेवल्यानंतर भावनं पुन्हा तुम्हाला सुरुवातीला जायचं आहे आणि लेअरमधून मीडियामधून तुमचा जे काही लोगो आहे ते लोगो इथं ॲड करून घ्यायचं आहे. तर भावनं माझा लोगो जे या ऑप्शन या फोल्डरमध्ये येते मी माझा लोगो इथं ॲड करून घेतो. तर भावनं लोगो ॲड केल्यानंतर लोगोला जे इथं असं इथे ठेवून टाकायचं आहे. भावनं लोगो जर तुम्हाला करता येत नसेल त्यावर पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता. त्याची जी लिंक आहे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर ते लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची ड्युरेशन तुम्ही शेवटपर्यंत वाढवायची आहे. आणि तुम्ही पण बघू शकता आपला इथून हिरोचा फोटो येत आहे तिथं पण सेम आपल्या लोगोला इथे स्प्लिट ॲड प्लेड करायचं आहे. आणि पुढचा जे काही पार्ट आहे आपल्या लोगोचा हा वाला पार्ट तर यावाला पार्टला जिथं पण तुम्हाला ॲडजस्ट करायचं तिथं करू शकता. तर मी याला असं आडवं करतो असं या साईडला इथं असं ॲडजस्ट करून टाकतो. तर असं याला ॲडजस्ट करून हे जे आपलं पांढरं आहे त्यासाठी काय करतो ॲडजस्टमध्ये जाऊन याची जी ब्राईटनेस आहे ती फुल कमी करतो म्हणजे काळं दिसून येईल तर बरोबर आपलं लोगो इथं ओळखू येईल. ते हे झाल्यानंतर भावना आपला जी व्हिडिओ आहे तो एवढा व्हिडिओ झालेला आहे. तर सर्वात आधी भावना आपला व्हिडिओ तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो. भावनो हे जे आपला आडव्या साईजमध्ये झालेलं आहे तर आणि याला आपण जी ब्लर म्हणजे ग्लिचवाला इफेक्ट लावलेला नाही तर त्यासाठी सर्वात आधी आपला शेअरमध्ये जाऊन आपला हा व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. भावनो व्हिडिओ एक्सपोर्ट इथं झाल्या की आपल्या दुसऱ्या एका ॲपमध्ये जायचं आहे. तर त्या ॲपची पण लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर जे ते तुमच्याजवळ ॲप नसेल तर तुम्ही ते पण ॲप डाऊनलोड करू शकता. त्या ॲपचं जे नाव आहे भावनो त्या ॲपचं नाव इनशॉट ॲप आहे. तर चला आपण त्या इनशॉट ॲपला ओपन करूया. भावनो होमवर आल्यानंतर आपलं जे इनशॉट ॲप आहे ते इथं ओपन करायचं आहे. तर इनशॉट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. तर भावनो व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये गेल्याच्यानंतर जे आपला व्हिडिओ आहे आपण हा व्हिडिओ आता एक्सपोर्ट केला तर या व्हिडिओला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि इथे राईटवर टच करून टाकायचं आहे. तर इथे राईटवर टच केल्यानंतर भावनो इथे हे जे ऑप्शन आहे तुम्ही ते बघू शकता हे वाला ऑप्शन ते या ऑप्शनवर टच करायचं आहे भावनो तुम्हाला. आणि इथे रेशोच्या ऑप्शनवर टच करून हे 4:5 रेशोचे सिलेक्ट करायचं आहे.
तिथं हा रेशो जे सिलेक्ट केल्यानंतर बांधून तुम्हाला काय करायचं आहे, आपले जे इथं तुम्ही बघू शकता आपला व्हिडिओ असा मधी आहे, वरून म्हणजे आजूबाजूनं पांढऱ्या वरच्या साईडनं खालच्या साईडनं पांढरा इफेक्ट आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, असं दोन बोटांनी जसं झूम करायचं आहे तर अशा प्रकारे इथं झूम करून घ्यायचं आहे बांधून, तर असं जोपर्यंत करायचं बांधून तोपर्यंत आपल्या असं इथं पांढरं बॅकग्राऊंड जात नाही तोपर्यंत, तर अशा प्रकारे इथे खालून आणि वरून मी करून घेतो काय अशा प्रकारे बांधून, ते हे जे आहे बांधून बरोबर आलेलं आहे, तर तुम्ही एकदा आपल्या व्हिडिओचे प्ले करून सुद्धा बघू शकता। इथे तुम्ही बघितलं भावना आपला व्हिडिओ इथे बरोबर इंस्टाग्रामच्या साईडने झालेला आहे, तर भावना इथे जे आहे थोडं खालचं कट होत आहे, तर त्यासाठी काय करायचं आहे, एका बोटानं खालचं जे आहे जी पिन जे आहे तर त्याला पण असं इथे ऍडजस्ट करून घ्यायचं, तर मी त्याला असं दोन बोटानं असं इथे ऍडजस्ट करून घेतो काय अशा प्रकारे, तर असं इथे झूम करून घ्यायचं आहे बरोबर पांढरं काही दिसून आहे, तर असं बरोबर आलेलं आहे भावना, तर पुन्हा तुम्हाला इथे राईटवर टच करायचं आहे, ते राईटवर टच केल्यानंतर पुन्हा राईटवर टच करायचं आहे, पुन्हा तुम्हाला इथे काय करायचं म्हणून इथे फिल्टरचं जे ऑप्शन आहे त्या फिल्टरच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथे इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे, त्या इफेक्टच्या ऑप्शनमध्ये गेल्याच्यानंतर म्हणून तुम्हाला खाली खूप सारे इफेक्ट आहे, त्यातला तुम्हाला काय करायचं म्हणून असे राईट असं आणखी इकडे जायचं आहे, राईटला जायचं राईटला जायचं, आणि जे ग्लिचवाला इफेक्ट आहे तुम्ही तो बघू शकता, ग्लिच नावाचा इफेक्ट आहे त्या इफेक्टवर टच करून टाकायचं आहे, तर तुम्हाला जे इथे मी इफेक्ट प्ले करून दाखवतो, तर हे जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर म्हणजे ग्लिच लई वाटत असेल तर तुम्ही हे वाला ठेवू शकता किंवा हा वाला ठेवू शकता, तर मी जे एकदम बारीकवाला ठेवतो कारण एकदम जास्त इफेक्ट पण चांगला वाटत नाही, तर तुम्ही तो बघू शकता, इथे जे म्हणून आपण हा ठेवूया कारण हा जे पांढरा बारीकवाला आहे ते खूपच जास्त आहे, त्याची ॲडजस्टमेंट करावं लागेल इथं जाऊन, तर ते तुम्ही करू शकता असं काही नाही करावं म्हणून, तर आपण जे इथं पहिलावाला इफेक्ट जे आपण पहिलावाला इफेक्ट इथे लावलेला आहे, तर पुन्हा तुम्ही इथं आपला व्हिडिओ बघू शकता आपल्या व्हिडिओला कसा इफेक्ट आलेला आहे, तर बांधव पुन्हा तुम्हाला इथे सेव्हच्या ऑप्शन जाऊन आपल्या व्हिडिओचे सेव्हवर टच करायचं आहे, ज्या पण क्वालिटीवर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे ते क्वालिटी सिलेक्ट करून घ्यायची आहे, तर भावना हा जी व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये ऑटोमॅटिक सेव्ह होईल, तर भावना जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ एक लाईक करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं तर भावना पटकन सबस्क्राईब करा, कारण आपण तुम्हाला अशा प्रकारे इथे मराठी एडिटिंग शिकवत राहतो, तर चला भावना भेटूया नव्या व्हिडिओवर।